युक्रेन रशियाचे युद्ध तसेच कोरोनाचा घातक परिणाम यामुळे महागाई वाढत चालली आहे. एवढी महागाई वाढली असताना सुद्धा कोणताही पक्ष व राजकारणी यावर बोलायला तयार नाही. महागाईमुळे छोटे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. आधीच कोरोनामुळे त्यांची कंबर तुटलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मागील काही महिन्यात महागाई खूपच वाढत चालली आहे. 20-30% महागाई बढ़ने का दावा किया है व्यापारियों ने. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले. सिलेंडर सबसे ज्यादा दिक्कत दे रहा है. जो अभी 150-200 रुपये अभी कुछ दो दिन पहले दोबारा बढ़ा है. लॉकडाउन से पहले 1200 रुपये का था, आज 2200 रुपये का. 1000 रुपये रोज का बर्डन है. एक सिलेंडर रोज खपत होती है. 30,000 रुपये का बर्डन है महीने का ही. मार्च महिन्यात CPI नुसार महागाई ही 6.95% एवढी होती, तर WPI नुसार 14.55% एवढी होती. तर महागाई म्हणजे नेमकं काय? समजा एक बास्केट आहे, यात महत्वाच्या लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या, जसे पेट्रोल, डिझेल, खाण्याच्या वस्तू, कपडे, मोबाईल इत्यादी. या बास्केटची किंमत 2021 100 रुपये होती. आता ती 2022 105 रुपयाने वाढली, म्हणजे ती 100 ची 105 रुपये झाली. म्हणजे महागाई ही 5% वाढली. जनरली कोणत्याही वस्तूची किंमत वाढत जाते, मग महागाई वाढली असे केव्हा म्हणता येईल? RBI नुसार 2-6% महागाई वाढणे हे नॉर्मल आहे. जसे मागील उदाहरणात 5% वाढली होती. जेव्हा 6% जास्त महागाई होते तेही जास्त काळासाठी, तेव्हा महागाई वाढली असे म्हणता येईल. ही वाढलेली महागाई नेमके कोण मोजते? पहिली म्हणजे WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, आणि दुसरी म्हणजे CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स. जनरली या दोन बॉडी महागाई मोजतात. महागाई नेमकी का वाढते? समजा लोकांकडे खूप पैसे झाले. आता पैसे झाले म्हणून लोक खर्चही जास्त करणार, म्हणजे वस्तूंची डिमांड वाढणार, म्हणजे लोकांना जास्त वस्तू लागतील. अशा वेळी डिमांड जास्त आणि वस्तूंचा सप्लाय कमी झाला तर महागाई वाढते. मग ही वाढलेली महागाई नेमकी कंट्रोल कशी करतात? यासाठी RBIचं महत्वाचं रोल आहे. ते दर 2 महिन्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणजे रेपो रेट चेंज करतात. थोडक्यात मागील उदाहरणानुसार महागाई जर वाढली तर RBI लोकांच्या हातातले पैसे काढून घेते. ते कसे? यासाठी ते बँकांचे इंटरेस्ट रेट वाढवतात. म्हणजे RBI बँकांना जास्त व्याजाने लोन देणार, त्यामुळे बँक लोकांना जास्त व्याजाने खाली लोन देणार. अशा वेळी लोक बँकांचे व्याज खूप वाढले आहे म्हणून बँकांकडून लोनच घेणार नाही. बँकांकडून लोन न घेतल्यामुळे लोकांकडे पैसेच राहणार नाही व ते वस्तू विकतही घेणार नाही. त्यामुळे महागाई कंट्रोल मध्ये राहते. जर महागाई वाढली तर लोकांवर परिणाम काय होतात? पेट्रोल 120 रुपये लिटर, डिझेल 104 रुपये लिटर, तर CNG 85 रुपये. तसेच गव्हाची प्राइस ही 14% वाढली आहे. मारुती सुझुकीने 2021-22 एकाच वर्षात 4 वेळा गाड्यांचे भाव वाढवले आहेत. तर लिंबाला सोन्याचे भाव आले आहेत. काही ठिकाणी लिंबू हे 400 रुपये किलोने विकले गेले आहे. गेल्या काही महिन्यात काही भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. यात 10-25% भाव वाढला आहे. महागाई वाढल्याने फायनान्शियल क्रायसिस सुद्धा येऊ शकतो. शेजारील श्रीलंका, पाकिस्तान सारख्या देशांमध्ये अशा फायनान्शियल क्रायसिसचे घातक परिणाम दिसलेले आहेत. महागाईचे परिणाम हे शहरांपेक्षा जास्त ग्रामीण भागात दिसून येतात. एवढी महागाई वाढली असताना सुद्धा कोणताही पक्ष व राजकारणी यावर बोलायला तयार नाही. जरी असेच चालू राहिले तर त्याचे देशावर घातक परिणाम दिसतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.